सुखवार्ताची सुरुवात आज एका हिरव्यागार बातमीनं. शहरातल्या गच्चीवर हिरव्यागार भाज्या फुलवण्याचा प्रयोग एका सोसायटीनं केलाय. पाहूया कुठली आहे ही सोसायटी आणि कसा फुललाय गच्चीवरचा मळा. सकारात्मक ऊर्जा देणारा हा एक प्रयोग सुरू आहे ठाण्यातल्या घोडबंदर भागातल्या एका सुसज्ज इमारतीत. विजय गार्डन कॉम्प्लेक्स मधल्या 4 व्यावसायिकांनी एकत्र येत इमारतीच्या गच्चीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग करायचं ठरवलं. रेने वर्गीस, ठानकेश नाडर, नेल्सन डिमेलो आणि विशाल शिंदे अशा चौघांनी हा हिरवागार प्रयोग सुरू केला. या चौघांचाही स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी आहे, पण ते सांभाळून सकाळी आणि संध्याकाळी हे चौघं या गच्ची शेतीसाठी काम करायचे. प्लास्टिकचे रिकामे डब्बे आणि कुंड्यांमध्ये रोपांची लागवड केली. भाजीपाला, फुलझाडं आणि फळभाज्यांचीही लागवड करण्यात आली. या भाजीपाल्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्यात आली नाही. फक्त शेणखत आणि कडुलिंबाचा वापर करून त्यांनी हा भाजीपाला पिकवला. लाल माठ, भेंडी, मुळा, काकडी, पालक, मेथी, पुदिना, कोथिंबीर, आळूची पानं, कारलं, दोडका, गावठी काकडी, वांगी, टोमॅटो, गवार, हिरवा माठ, बटाटा, कांदा, फ्लॉवर, मिरची, कढीपत्ता, तुळस, गवती चहा, शेवग्याच्या शेंगा या सगळ्या भाज्या आता गच्चीवर फुलू लागल्यात. आम्ही सगळे प्रोफेशनल आहेत, कॉर्पोरेटमध्ये कामं करतात. आमचं काम टाइम काढून काढून आम्ही थोडं थोडं दोन टीममध्ये असे कामं करतो आहे. सकाळी 6 उठतात एक टीम, ते येऊन सगळं रेडी करतात, सॉइल रेडीनेस, लूजनिंग किंवा आणि त्याच्यामध्ये काय ते टाकायचं असतो ते ऑर्गॅनिक, सगळं ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक फर्टिलायझरसुद्धा ऑर्गॅनिक आहे. काउडंग आम्ही सुकून विकून ते सगळं लाकडाचं भुसा हे सगळं करून नीमचं पाणी वगैरे मारतात झाडांना. ते मॉर्निंगचं टीम करतो आणि संध्याकाळी जी टीम असते ते खाली फक्त पाणी मारायला. हम लोग चारों में ऐसे एक हम लोगों का स्ट्रेंथ्स वर्कआउट करके वर्क्स डिवाइड किए हैं. नेल्सन ने पहले ऐसे बताया कि पानी मारना और मेन काम जो है लॉजिस्टिक्स, डब्बा सब ऊपर लेके जाना, गोबर अरेंज करना, बाकी नेचुरल पेस्टिसाइड्स, इंसेक्टिसाइड्स जो ये करना वो नेल्सन और विशाल करते हैं. गच्चीवरच्या या शेतीमुळे संपूर्ण सोसायटी आनंदी आहे. या इमारतीतल्या रहिवाशांना गच्चीवर पिकलेली ताजी ताजी भाजी मिळते. विजय गार्डन सोसायटीच्या 2.5 ते 3 हजार चौरस फुटाच्या जागेमध्ये ही शेती करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण सोसायटीनं पाठिंबा दिला. भविष्यामध्ये इमारतीमधल्याच पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी या शेतीसाठी वापरलं जाणार आहे. हे पर्यावरणपूरक भाजी आहे. खतं पूर्ण नॅचरल आहे, तिथली केमिकलचा वापर नाही आहे. आणि ह्या भाज्या खाताना इतका आनंद होतो की त्या बाजारातल्या भाजीपेक्षा ह्या भाजीला खूप चांगली चव आहे. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छे अच्छे भाज्या उगा रहे हैं, सब्जियाँ तो बहुत अच्छा लग रहा है. इधर भिंडी है, तुरैया है और पालक है, लाल माठ है, मिर्ची है, गोभी है, पत्ता गोभी है और गाजर है, टमाटर है, ऐसा बहुत सारे भाजियाँ हैं. या लोकांनी एक संदेश दिलेला आहे समाजाला की ग्रीनरी कशी ठेवावी, ती मेंटेन कशी करावी आणि त्यातल्या त्यात आपल्या सोसायटीमध्ये आपल्या सोसायटीचा जो स्पेस वापरून वरती टेरेस गार्डनिंग करून भाज्या पिकवून त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो फार सराहनीय आहे. आणि बाकीच्या सोसायटीं ह्याचा काहीतरी त्यांना उद्देश समजून येईल थोड्या दिवसांनी. आपला परिसर हिरवागार व्हावा म्हणून या सोसायटीतल्या रहिवाशांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ज्ञानगंगा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 700 झाडांची लागवडही इथल्या रहिवाशांनी केली आहे.
ग्रामीण भागात टेरेस गार्डनचे असे प्रयोग सर्रास केले जातात, पण शहरी भागातल्या गच्चीवर केलेला हा हिरवागार प्रयोग नक्कीच सुखावणारा आणि एक नवी सुरुवात ठरणार आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.